आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्याचे कृषी पणन व पाणी पुरवठा राज्यमंत्री नामदार खोत यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध. रयत क्रांती संघटनेतर्फे तीव्र निषेध. संशयितांवर तात्काळ कारवाईची मागणी. राज्याचे कृषी पणन व पाणी पुरवठा राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर गुंडांनी हल्ला चढवला आहे. त्याचा तीव्र निषेध करत रयत क्रांती संघटनेच्या वतीने संशयितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे मंत्री नामदार सदाभाऊ खोत हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. यासाठी ते माढा तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात एका संघटनेच्या पोचलेल्या गुंडाने अमानुषपणे हल्ला केला. या हल्ल्याचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच या हल्ल्याप्रकरणी दोषी असलेल्या संशयित आरोपींवर पोलिसांनी सत्वर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी केली आहे. या निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष कांदेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पाटील, शहराध्यक्ष विनायक कलढोणे, युवक अध्यक्ष संदीप भातमारे, कायदे सल्लागार ॲडव्होकेट डी एम लटके, उपाध्यक्ष जयसिंग तिवडे आदींच्या सह्या आहेत. प्रत्येक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर फक्त बांगड्या पाठवण्याचा निर्णय संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून दत्तात्रय कदम.